माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। मी आता आहे दार्जिलिंग आणि गंगटोक या दोन्ही शहरांच्या मध्यभागी, म्हणजे आता इथून सिक्कीमची राजधानी असलेलं गंगटोक साधारण 50 किलोमीटरवर आहे आणि इथं मला थोडासा उसंत मिळाली, म्हणजे थोडासा प्रकाश मिळाला, नाही तर सारखं झाडीतून असं आता जवळपास 11 वाजलेत पण आणखी अंधारच पडलेला, आता थोडासा इथं प्रकाश दिसला म्हणून मी थांबलो आहे। अर्थात हिमालयाची रांग हे हजारो लाखो किलोमीटर आहे आणि ही तुम्हाला चहाचे मळे दिसत असतील, चहाची बागा। आणि हिमालयामध्ये चहाच्या बागा दाखवणं म्हणजे जसं आपल्या मराठवाड्यामध्ये सोयाबीन असतं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस असतो, तसंच इथं लाखो करोडो एकर हेक्टरवर हे चहाच्या बागा, म्हणजे कुठं हे बघितलं तर याच्याशिवाय चहा असेल, इलायची असेल, लवंग असेल, मसाल्याचे पदार्थ असेल, कारण हा थंड प्रदेश आहे आणि हिमालय। मी आज तुमच्यासाठी ब्लॉग हा बनवतो आहे, मी हे तुम्हाला चहाचे मळे दाखवण्यासाठी नाही किंवा हे कॉफी आहे इकडं हे दाखवण्यासाठी नाही, तर आम्ही आत्तापर्यंत शेकडो हिमालयाचे पर्वत बघत आलोत। प्रत्येक पर्वताची अशी कत्तल केलेली आहे लोकांनी, पर्वत कोरूनमध्ये घरं हे बघा तुम्हाला दिसतं। मग हे तुम्हाला दाखवा म्हटलं की हे किती भयंकर आहे हिमालयाचं हे विद्रूपीकरण। लोकांनी मिळेल तिथे जागा बळकवून हे असे घरं बांधलेले आहेत जागजागी वस्त्या। मी तुम्हाला झूम करून दाखवतो, अपेक्षा आहे की तुम्हाला हे दिसत असेल कदाचित की किती भयंकर कत्तल हे बघा, हे घरं कशी जातात कशी राहतात माहीत नाही, पण ह्याच्यामुळं काय होईल की आपल्या पर्यावरणावर इतका विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण इथूनच सगळ्या जगाला हवामान किंवा पर्जन्यमान देण्याचं काम हे हिमालयातून मोसमी वारे वाहू लागतात आणि करतात, पण ही जर अशी कत्तल झाली तर मग जगातलं पर्यावरण संपून जाईल, पाऊस संपून जाईल आणि संपूर्ण जग वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे मुद्दाम, कारण इथं थोडा प्रकाश दिसला आणि वाटलं की हे तुम्हाला दाखवलं पाहिजे की कशी प्रत्येक पर्वताची अशी कत्तल केलेली तुम्हाला दिसेल। प्रत्येक हे जे मध्ये रंगीत ठिपकी तुम्हाला दिसत असेल, आता मलाच लक्षात येणं काय दिसाल स्क्रीनवर, तर हा प्रत्येक ठिपका म्हणजे लोकांनी हे पर्वत कोरून बांधलेली घरं आहेत। मग असे जर हिमालयाला आपण कोरून असं जर करत असू तर मग कसं काय हिमालय टिकणार, आणि हिमालय नाही टिकला तर पर्यावरण कसं टिकणार, आणि पाऊसच नाही पडला तर जग आणि मानव प्राणी नष्ट व्हायला कितीसा वेळ लागणार आहे मित्रो, हे तुम्हाला दाखवण्यासाठी विदारक चित्र मी हा ब्लॉग बनवत आहे। इथं थोडासा प्रकाश दिसला म्हणून मला आशा आहे की हा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल, तुम्हाला आवडला असेल तर हे हजारो किलोमीटर हे असं दृश्य आहे, पण प्रत्येक पर्वत हे बघा, प्रत्येक पर्वत असा हा चिरलेला आहे, चिरफाड करून लोकांनी त्यात घरं निर्माण केलीत आणि हे फार वेदनादायी दृश्य आहे। बघून भीती वाटायला लागली की बाबा उद्या पर्यावरण संपलं तर आपण कसं करणार, कसं जगणार, हे दाखवण्यासाठी मला आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपण कमेंट करा, काही सूचना असतील तर त्या करा, याच अपेक्षेसह मी आपला निरोप घेतो। जय जगत, जय हिंद।